बातमी आणि बरच काहीची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। संशयी वृत्ती माणसाला नेमकं काय करायला भाग पाडेल याचा काही नेम नाही आणि अशीच एक विचलित करणारी घटना पश्चिम बंगाल मध्ये घडलेली आहे। पत्नी नोकरीवर गेली तर आपल्यापासून दुरावेल अशा भीतीपोटी नराधम पतीने धारदार शस्त्राच्या सहाय्याने पत्नीचा मनगटापासून हातच कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। हा धक्कादायक प्रकार पूर्व वर्धमान जिल्ह्यातल्या केतुग्राम मध्ये घडलेला आहे। विकृत पतीने मित्रांच्या मदतीने केलेल्या हल्ल्यात या महिलेचा हात मनगटापासून पूर्णपणे वेगळा झालाय। पीडित महिला रेणू खातूनला सरकारी रुग्णालयात परिचारिकेची नोकरी मिळालेली होती। पत्नीने जर नोकरीला सुरुवात केली तर ती आपल्यापासून दूर जाईल आणि आपल्याला सोडून जाईल आणि त्यानंतर ती दुसऱ्या पुरुषाशी लग्न करेल अशी भीती तिचा पती मोहम्मद शेख याला वाटू लागली। त्यातच त्याच्या संशयाला मित्रांनी सुद्धा खतपाणी घातलं आणि त्यातूनच त्याने हे कृत्य केलंय। रेणू खातून यांचा उजवा हात पूर्णपणे कापला गेलाय। त्यांची प्रकृती गंभीर असून कपाळावर सुद्धा जखम झालेली आहे। दरम्यान पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। सगळे आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक ट्रायडंट हॉटेलमध्ये आता सुरू होती आहे। या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि एच के पाटील हे सुद्धा उपस्थित असल्याचं समजतंय। महाविकास आघाडीच्या बैठकीआधी तीन पक्षांच्या नेत्यांची ही महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती मिळते आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते एच के पाटील, मल्लिकार्जुन खरगे आमदारांच्या बैठकीच्या आधी एक बैठक घेत आहेत। या चारही नेत्यांची ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू असल्याचं समजतंय। महाविकास आघाडीतल्या या तीन पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांची ही बैठक सुरू असल्याचं समजतंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार या आधीच ट्रायडंटमध्ये दाखल झालेले आहेत। मल्लिकार्जुन खरगे, एच के पाटील हे सुद्धा या महत्त्वाच्या बैठकीसाठी आता दाखल झाल्याचं समजतंय आणि ट्रायडंट हॉटेलमध्ये ही महत्त्वाची बैठक होती आहे। आमदारांसोबतच्या बैठकीच्या आधीची ही महत्त्वाची बैठक आहे। राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगानं रणनीती ठरवण्याच्या उद्देशानं ही बैठक होणार असल्याचं समजतंय। काँग्रेसतर्फे मल्लिकार्जुन खरगे, एच के पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेतर्फे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होत आहेत। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, या चार नेत्यांची ही महत्त्वाची बैठक आता सुरू झाल्याचं समजतं आहे, काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, शिवसेनेचे दोन उमेदवार असते, म्हणजे की दुसरा उमेदवार जरी शिवसेनेचा असलं तरी महाविकास आघाडीनं ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे आणि अत्यंत गांभीर्याने घेतली आहे हे या आजच्या बैठकीत स्पष्ट होत आहे। कारण जर का उमेदवार कोणत्याही कारणाने जर का पराभूत झाला तर ती हार महाविकास आघाडीची असू शकते। याचमुळे शरद पवार सुद्धा आता या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आखाड्यात उतरले कसलेले राजकारणी म्हणून आपण त्याच्याकडे बघतो। मल्लिकार्जुन खरगे दाखल झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे स्वतः म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आहेत, मुख्यमंत्री आहे आणि तेही दाखल झालेले आहेत। एकंदरीत आपण जर का बघितलं तर महाविकास आघाडी सरकारनं सगळ्याच आमदारांना एकत्रित करून जे अपक्ष आमदार आहेत, कारण ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसामध्ये घडामोडी घडत आहेत, पक्षांतर्गत कलह काँग्रेसमधला समोर येतोय, आशिष जयस्वाल यांना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी काल बोलवून घेतलं होतं वर्षावर, त्यांनी ज्या प्रकारे टीका केली, ज्या प्रकारे बोलू राज्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी आपल्या सरकारवर शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याचं धोरण असल्याचं दाखवत असल्याची टीका केली, अशा वेगवेगळ्या गोष्टीच्या सगळ्या सातत्यानं समोर येत आहे। याचमुळे मविया सरकारमध्ये सगळंच काही आलबेले असं नाहीये। बरं, काही जण व्यक्त करताय आणि काही जण जे व्यक्त करत नाही त्यांची नाराजी जर का निवडणुकीमध्ये समोर आली तर तो फटका बसू नये याकरता मोर्चे बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी ही आत्ताची बैठक ट्रायडंट मध्ये सुरू असलेली अत्यंत महत्वाची मानली जाते। अजिंक्य, बिलकुल प्रशांत, आणि यानंतर आमदारांसोबत सुद्धा महत्वाची बैठक असेल, आमदारांना
हे महत्त्वाचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार असल्याचं सुद्धा समजतंय. या सगळ्याच्या अनुषंगानं रणनीती ठरवण्यासंदर्भात नेमकी काय चर्चा होऊ शकेल प्रशांत, त्याबद्दल काय सांगता येईल? तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आजची ही बैठक आधारित आहे. पहिली बैठक ही की प्रत्येक आमदाराला व्हीप बजावण्यात आलेला आहे. ज्या आमदारांना व्हीप बजावण्यात आलेला नाहीये त्यांना सुद्धा तो व्हीप दिला जाणार आहे. आणखी त्या व्हीपचं गांभीर्य त्यांना सांगितलं जाणार आहे. दुसरी गोष्ट की 42 मतांचा जो कोटा प्रत्येक उमेदवाराला पूर्ण करायचा आहे. तर काही ठिकाणी जर का बघितलं जसं काँग्रेसने म्हटली की आमच्याकडे 44 आहे, आम्ही दोन्ही अतिरिक्त शकणार नाही कारण आमच्या उमेदवाराची मतं आम्ही अधिक सुरक्षित करू. याचमुळे जितकी मतं अधिक मिळतील त्या मतांच्या आधारावर ते मतदान कसं करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण हे निवडणुकीचं मतदान हे अत्यंत क्लिष्ट तांत्रिक पद्धतीवर आधारित आहे. बरोबर. बऱ्याच आमदारांना त्याची कल्पना नाहीये, त्यामुळे त्यांची रंगीत तालीम सुद्धा या नेत्यांकडनं घेतली जाणार आहे. त्याचबरोबर कोणाची काही नाराजी आहे ती दूर करून जर का ऐन वेळेवर काही पक्षांनी तटस्थ भूमिका घेतली त्या रणाच्या आकडेवार होऊ शकतो, त्यावर सुद्धा सकारात्मक प्रशिक्षण घेण्याचं काम. बर, बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूच या. मात्र शिवसेनेचे राज्यसभेचे उमेदवार संजय पवार यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी संवाद साधला, पाहूया. आपल्यासोबत दुसरे शिवसेनेच्या कोल्हापूरला तिसरा खासदार मिळणार तर कोल्हापूरला तिसरा खासदार मिळेल शिवसेनेचे. कोल्हापूरचे देखील तिसरा खासदार मिळणार कोणाचा असेल कोल्हापूर दुसरा. तर आपण पाहिलं संजय पवार हे सुद्धा ट्रायडंट हॉटेलमध्ये उपस्थित असल्याचं आपण पाहिलं आणि त्यांनी न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्ह बातचीत सुद्धा केलेली आहे. आपण सध्याची ही दृश्य पाहतो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल झालेले होते. ते आता सगळ्या महाविकास आघाडीमधल्या तीन पक्षाच्या आमदारांची भेट घेत आहेत. संजय पवार यांच्याशी सुद्धा ते सध्या संवाद साधताना दिसत आहेत. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे हे महत्त्वाचे मोठे नेते, सोबतच अजित पवार सुद्धा आता दाखल झालेले आहेत. काँग्रेसचे महत्त्वाचे आणि मोठे नेते, शिवसेनेचे महत्त्वाचे मोठे नेते या ठिकाणी इथं उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत. आपण ही सध्याची थेट दृश्य पाहतो आहोत ट्रायडंट हॉटेलमधली, ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार इथं दाखल झालेले होते. थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या आमदारांची जी बैठक आहे, अपक्ष आमदार जे महाविकास आघाडीला समर्थन देत आहेत, पाठिंबा देत आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं समजत आहे. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे या सगळ्या महाविकास आघाडीतल्या तीन पक्षातल्या आमदारांशी, अपक्ष आमदारांशी संवाद साधतील, त्यांना मार्गदर्शन करतील. राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मोर्चे बांधणी महाविकास आघाडीतल्या या तीनही पक्षांकडून गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असल्याचं आपण पाहिलेलं होतं. राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. 6व्या जागेवरून शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगल्यानं एकेका आमदाराच्या मताला सुद्धा आता महत्त्व प्राप्त झालंय. त्यामुळं आता सगळ्याच पक्षांकडून
आपापल्या आमदारांची लपवालपवी सुरू झाली आहे. आमदारांचं हे हॉटेल पर्यटन नेमकं कसं सुरू आहे, आढावा घेऊया या विशेष रिपोर्टमधून. पक्षांच्या आमदारांची ही धावपळ आणि लपवालपवी सुरू आहे राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यासाठी. जवळपास सर्वच पक्षांनी त्यांच्या आमदारांना मतदारसंघातून थेट मुंबईतल्या हॉटेलमध्ये लपवलंय. शिवसेनेनं त्यांच्या सर्वच आमदारांना ट्रायडंटमध्ये गोळा केलाय. भाजपनं त्यांचे सर्व आमदार ताज मुक्कामी ठेवलेत. राष्ट्रवादीनंही त्यांच्या आमदारांना पवईच्या वेस्टिंग हॉटेलमध्ये मुक्कामाला ठेवलंय. तर काँग्रेसनं त्यांच्या सर्व आमदारांना वेस्टिन हॉटेलमध्येच गोळा केलाय. पक्षांचे काही आदेश देतील निवडणुकीच्या संबंधानं आम्ही सर्व पक्षाचे आदेश मानणारे सर्व पक्षाचे आमदार आहोत. आम्ही सर्व जे काही आदेश येतील त्या त्या पद्धतीनं पक्षाच्या उमेदवाराला आणि जे काही उर्वरित मतदान आहे ते बाकी महाविकास आघाडीच्या सर्व आम्ही एक संघ आहोत. राज्यसभेच्या सहाव्या जागेची खरी लढत ही शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात होतीये. भाजपनं संख्याबळ नसतानाही सहाव्या जागेसाठी उमेदवार उतरवत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव आखलाय. त्यामुळे शिवसेनेनं दगाफटका टाळण्यासाठी सुरक्षात्मक उपाय म्हणून सर्व आमदारांना सोमवारी मुंबईत बोलवलंय. सोमवारची रात्र रिट्रीटमध्ये घालवल्यानंतर मंगळवारी या सर्व आमदारांना ट्रायडंटमध्ये हलवण्यात आलं. हो, यश हे नक्कीच ध्येय आहे. तेव्हाही होतं, आताही आहे. इनफॅक्ट आणखीन जास्त शिवसैनिक इथे येऊन स्ट्रॉंग झाला, कारण त्या ज्या त्या प्रोसेसमधनं आम्ही जात होतो ते सगळे मेमरीज आम्हाला रिकलेक्ट झालेले आहे. भाजपनंही त्यांचे सर्व आमदार मुंबईत बोलवले असून त्यांची सर्व मतं सुरक्षित केली आहेत. राज्यसभेचा सामना जिंकण्यासाठी आमदारांची खास बडदास्त राखत त्यांचा ताज हॉटेलमध्ये पाहुणचार केला जातोय. महाविकास आघाडीनं घटक पक्षाला आमदारांना कशा पद्धतीनं वागवलंय किंवा भूमिका कशा पद्धतीनं राबवल्यात याची स्पष्टता या ठिकाणी होते, कारण खरं म्हणजे अशी वेळच यायला नाही पाहिजे होती. काँग्रेस राष्ट्रवादीनंही राज्यसभा निवडणुकीत खबरदारी म्हणून सर्व आमदारांना मुंबईत बोलवलंय. सर्व आमदार पवई इथल्या वेस्टिन हॉटेलमध्ये एकत्र आणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व आमदारांना खास मार्गदर्शन केलंय. अडचणीत वगैरे काही येण्याची आवश्यकता नाही आहे, कारण महाविकास आघाडीची स्ट्रेंथ आहे, बहुमत आहे आणि मला खात्री आहे की आमच्या आघाडीचं चांगल्या मताने विजय होईल. एकंदरीतच राज्यसभेचा गड जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आमदारांच्या हॉटेल पर्यटनातून पक्षांना इच्छित यश मिळेल का की काळजी घेऊनही दगाफटका होईल हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ट्रायडंट हॉटेलमध्ये सध्या महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांचे जे आमदार आहेत ते एकत्र जमलेले आहेत. या तीनही पक्षांचे महत्त्वाचे मोठे नेते देखील या ठिकाणी दाखल झाल्याची दृश्य आपण काही वेळापूर्वीच पाहिली. ही सध्याची बैठकीच्या ठिकाणाची दृश्य आपण सध्या पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर. आमदारांच्या बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि सोबतच महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे, समर्थन देणारे जे अपक्ष आमदार आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी दाखल होताना दिसता आहेत. ट्रायडंट हॉटेलमध्ये सध्या नेमकं काय सुरू आहे या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरून. उदय, आता शरद पवार देखील दाखल झालेले आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सोबतच काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, एच के पाटील हे सगळेच मोठे नेते आता दाखल झाले. त्यामुळं आमदारांच्या बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. काय नेमकं त्याबद्दल सांगताय? महाविकास आघाडीची अत्यंत महत्वाची बैठक ट्रायडंट हॉटेलमध्ये सुरू आहे. ट्रायडंट हॉटेलच्या सगळ्यात लास्ट फ्लोअरवरती रूफटॉप हॉल आहे मोठा, तिथे ही बैठक सुरू आहे. आणि या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, तसंच शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते सुभाष देसाई हे देखील स्टेजवरती दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे. सर्वजण वाट पाहतात. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची थोड्याच वेळात येथे येणार आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे देखील असणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची अत्यंत महत्वाची बैठक आणि आताच आपण थेट लाईव्ह व्हिज्युअल्स बघतो. शिवसेना
पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत. आपण हे थेट दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. ते थोड्याच वेळात या सभागृहाला संबोधित करणार आहेत. महाविकास आघाडीचे तीनही पक्षांचे आमदार तिथे उपस्थित आहेत. अपक्ष आमदार उपस्थित आहेत. त्या सर्वांना तिथे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. एक महत्वाची बैठक महाविकास आघाडीची आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीची रणनीती जी आहे ती ठरणार आहे. महाविकास आघाडीचे एकूण 4 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. राज्यसभेच्या 6 जागांसाठी ही निवडणूक राजूंची होत आहे. मात्र 7 उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक प्रत्यक्ष होणार आहे. त्यामुळे अतिशय अटीतटीची अशी ही लढत जी आहे ती होणार आहे. त्यासाठीच महाविकास आघाडीने रणनीती ठरवलेली आहे. महाविकास आघाडीचे सर्व आमदार यावेळेला ट्रायडंट हॉटेलमध्ये उपस्थित आहेत. महाविकास आघाडीचे सर्व मंत्री तसेच महाविकास आघाडीला समर्थन देणारे लहान पक्ष आणि अपक्ष आमदार देखील इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक सुरू होत आहे. आपण स्टेजवरती पाहिलं तर महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, उपमुख्यमंत्री अजित पवार असे सर्वजण उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तिन्ही पक्षांच्या आमदारांना, अपक्ष आमदारांना, समर्थक अपक्ष आमदारांना आणि लहान पक्षांच्या आमदारांना इथे संबोधित केलं जाणार आहे. 4 उमेदवार निवडून आणायचे असतील तर काय नेमकी रणनीती जी आहे ती आपली जायला पाहिजे आणि कशा प्रकारे वोटिंग केलं जाणार आहे. एक प्रकारे फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतो आपण, ते फ्लोअर मॅनेजमेंट जे आहे ते तांत्रिकदृष्ट्या इथे सांगितलं जाणार आहे. त्या दृष्टिकोनातून इथे सर्व आमदारांना, काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांना कोटा ठरवला जाणार आहे. प्रत्येक आमदाराला सांगितलं जाणार आहे की तुम्ही पहिल्या पसंतीची मतं कोणाला द्यायची आहे, दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला द्यायची आहे, जेणेकरून आपला एकही उमेदवार पडता कामा नये, पुढे त्याला एकही मत जे आहे ते बाद होता कामा नये, कुठली तांत्रिक चूक देखील होणार नाही अशा दृष्टिकोनातून नियोजन जे आहे ते केलं जाणार आहे. एक जोरदार शक्तीप्रदर्शन महाविकास आघाडीचं होत आहे. त्याचबरोबर नियोजन जे आहे ते देखील होत आहे. नियोजनामध्ये कुठेही चूक ठरणार नाही अशा दृष्टिकोनातून इथे महाविकास आघाडी प्रयत्न करताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे सर्व आमदार, अपक्ष आमदार, समर्थक, लहान पक्ष इथे उपस्थित आहेत आणि ही अतिशय कॉन्फिडेन्शियल मीटिंग असल्याचं सांगितलं जात आहे. सभागृहाची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये पत्रकार म्हणजे इतर सर्व प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यात येणार नाही. हॉटेलचा स्टाफ देखील उपस्थित राहणार नाही आहे आणि अशा महत्वाची बैठक जी आहे ती आता सुरू होते आहे. एक हाय व्होल्टेज मीटिंग जी आहे ती ब्रायटन हॉटेलच्या सर्वदोरच्या सभागृहात सुरू होत आहे. सुभाष देसाई शिवसेना नेते संबोधित करत आहेत आणि समोर आपण थेट पाहतो आहोत. सर्व नेते डायस वरती बसलेले, थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होते आहे. अतिशय महत्वाची बैठक आहे कारण अतिशय अटीतटीची लढत जी आहे राज्यसभेच्या 6 जागांसाठी होणार आहे. 7वा उमेदवार रिंगणात असल्यामुळे एक प्रतिष्ठा महाविकास आघाडीला देखील आहे या निवडणुकीमध्ये. त्यामुळे आपली प्रतिष्ठा राखायची असेल आणि आपले 4ही उमेदवार निवडून आणायचे असतील तर महाविकास आघाडीला ही निवडणूक 4ही उमेदवारांसह जिंकावी लागेल. एकही जर उमेदवार पडला तर निश्चित ती महाविकास आघाडीसाठी लाजीरवाणी ठरेल. त्यामुळे सरकारला देखील पुढे अडचणीची ठरू शकते कारण त्याच्यानंतर विधान परिषदेची निवडणूक आहे आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील अशा प्रकारचा दगाफटका होऊ शकतो. तो जर टाळायचा असेल तर निश्चितच. बिलकुल उदय, आपण जशी माहिती दिली त्या अनुषंगानं आता थोड्याच वेळात ही बैठक सुरू होतीये. माध्यमांच्या प्रतिनिधींना या बैठकीसाठी मज्जाव करण्यात आलेला आहे कारण अतिशय हाय व्होल्टेज अशी ही बैठक असणार आहे. खूप गुप्तता देखील पाळण्यात आलेली होती. हॉटेलचा जो स्टाफ आहे या स्टाफला सुद्धा आतमध्ये परवानगी बैठकीदरम्यान देण्यात येणार नाही आहे. त्यामुळं हे जे मार्गदर्शन या महत्त्वाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या आमदारांना होणार आहे ते राज्यसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असेल. मार्गदर्शनामध्ये हे नेते नेमकं काय सांगतात, दगाफटका होऊ नये या अनुषंगानं नेमकी काय सूचना करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण ही दृश्य पाहतो आहोत. ट्रायडंट हॉटेलमधली दृश्यं आहेत महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांकडून, महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांमधल्या आमदारांना आणि सोबतच महाविकास आघाडीला जे समर्थन देत आहेत त्या अपक्षांना सुद्धा हे नेते मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,
काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, एच के पाटील, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या व्यासपीठावर बसलेले आहेत आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीतल्या नेत्यांना नेमक्या आमदारांना काय सूचना द्यायच्या आहेत, काय नेमकं मार्गदर्शन करायचं आहे, कोणकोणते मुद्दे सांगितले जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच महाविकास आघाडीला लहान पक्ष आणि अपक्षांचं पाठबळ मिळतंय का, कोणकोणते हे पक्ष असतील, कोणकोणते हे अपक्ष आमदार असतील ज्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे, त्यांना आपलं समर्थन दर्शवलेलं आहे, हे देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत, भाजपनं 3 उमेदवार दिलेले आहेत, त्यामुळं राज्यसभेची ही निवडणूक होती आहे. शिवसेनेनं 2 उमेदवार दिलेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी 1 उमेदवार आहे. अपक्ष आमदारांचं पाठबळ मिळवण्यात महाविकास आघाडीला कितपत यश आलंय हे आपल्याला कळेलच. समाजवादी पक्ष आणि सोबतच बहुजन विकास आघाडी या 2 लहान पक्षांचं समर्थन नेमकं कोणाला मिळणार, महाविकास आघाडीला की भाजपला, का हे दोनही पक्ष तटस्थ राहणार, काय नेमकी त्याबद्दलची घडामोड घडेल याबद्दलची उत्सुकता आहे. सोबतच MIM आणि इतर जे पक्ष आहेत या पक्षांचा नेमका कुणाला पाठिंबा मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या या बैठकीत नेमके कोणकोणते अपक्ष आमदार उपस्थित आहेत त्यांची नावं सध्या आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. आशिष जयस्वाल, किशोर जोरगेवार, देवेंद्र भुयार, गीता जैन, मंजुळा गावित, श्यामसुंदर शिंदे, नरेंद्र भोंडेकर, संजय मामा शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले, विनोद अग्रवाल, या अपक्ष आमदारांचं जे पाठबळ आहे ते महाविकास आघाडीला आता मिळाल्याचं दिसतंय. बातमी आणि बरंच काही मध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त News18 लोकमत.